कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्रामध्ये मोठं योगदान आहे ते छत्रपती शिवाजी स्टेडियमचं शाहू स्टेडियमच्या सोबतीनं छत्रपती शिवाजी स्टेडियमवरही क्रीडापटूंचा नेहमी राबता असतो मात्र या स्टेडियमला सध्या मद्यपींचं ग्रहण लागलंय रात्रीच्या वेळी स्टेडियमच्या ग्राउंडवर अनेक जण बिनधास्तपणे मद्यपान करत बसतात आणि रिकाम्या बाटल्या तिथंच फोडून टाकतात त्याचा त्रास दुसऱ्या दिवशी व्यायामासाठी येणाऱ्या तरुणांना होतो रिकाम्या बाटलीच्या काचा लागल्यानं अनेक जण जखमीही झाले आहेत त्यामुळे प्रशासनानं मैदानावर ओल्या पार्ट्या आणि मद्यपान करायला प्रतिबंध करावा आणि मैदानाला असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची प्रतिष्ठा जपावी असं आवाहन क्रीडापटूंनी केलं कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये रोज सकाळ संध्याकाळ व्यायाम आणि क्रीडा सरावासाठी अनेक जण येतात मात्र त्यांना स्टेडियमवरील मद्यपींचा त्रास सहन करावा लागतोय रात्रीच्या वेळेस मैदानावर अनेक जण बिनधास्तपणे मद्यपान करतात आणि त्यानंतर रिकाम्या बाटल्या मैदानावर टाकून किंवा फोडून जातात दुसऱ्या दिवशी सकाळी व्यायाम आणि खेळाच्या सरावासाठी येणाऱ्या तरुणांना आणि परिसरातील नागरिकांना दररोज या बाटल्या आणि काचा गोळा कराव्या लागतात फुटलेल्या बाटल्यांच्या काचा लागून इथं येणारे अनेक युवक जखमी झाल्याच्या घटनाही घडल्यात रिकाम्या बाटल्या गोळा करणं काचा गोळा करणं प्लास्टिकचे कप आणि खाद्यपदार्थांचा कचरा गोळा करणं हे काम इथं येणाऱ्यांना दररोज करावं लागत असल्यानं त्यांचा तास दीड तास यातच वाया जातोय त्यामुळे परिसरातील नागरिक आणि खेळाडू अक्षरशः वैतागलेत या परिसरातील हेल्पिंग हँड संस्थेचे अध्यक्ष प्रणाम बुधले यांनी याप्रकरणी स्टेडियम प्रशासन आणि जुना राजवाडा पोलिसात तक्रार दाखल केली आहे तिथं रोज रात्री मध्या म्हणजे अक्षरशः बार इथं चालू आहे संध्याकाळचा आणि रात्रीचा पण त्या त्याचा आम्हाला खूप त्रास होते रोज आम्ही सकाळ आणि संध्याकाळी खेळायला होते त्याचा आम्हाला खूप त्रास होतो आहे परत त्याच्याबद्दल आम्ही आता खूप वेळा तक्रार दिली प्रशासनाला त्याबद्दल तिने अजून काय ॲक्शन घेतलेलं नाही त्याबद्दल ॲक्शन घ्यावी त्यांना लेख्यात आम्ही पत्र दिलेलं आहे त्यावर लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने ॲक्शन घेण्यात घेऊ इथून पुढे रात्रीच्या वेळेस चालणाऱ्या मद्यपींच्या पार्ट्या आणि हुल्लडबाजीला तातडीनं आळा घालावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं असलेल्या या मैदानाची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी प्रशासनानं कडक उपाय अवलंबावेत अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे